गुड मॉर्निंग. तर आज आहे गोव्यातच अजून आम्ही, तर आज सकाळ सकाळ चाललोय कुठेतरी लॉंग ड्राईव्हला ना. लॉंग ड्राईव्ह, हां लॉंग ड्राईव्हला, परत वॉटर 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 स्पोर्ट स्पोर्ट करायला. तर मस्त मस्त असणार आहे पुढे जाऊन, बघूयात. आता शंभू खरं तर एकटाच राहणार आहे, म्हणजे काही ठिकाणी आम्ही दोघं बसल्यानंतर शंभू अकेला असणार आहे. तर कसं काय मॅनेज होत आहे तर ते सगळं कसं दिसतंय ओव्हरऑल. तर शंभू कसा दिसतोय आणि हे माझं जग ह्यांनी घेतलेलं कसं वाटतंय ते नक्की सांगा कमेंट करून. जगा मगन मला बघा. हा तर चला आता आम्ही चाललोय तिकडे, बघूयात कसं कसं काय काय होतंय आणि किती एन्जॉय होतोय, म्हणजे खूप सारा एन्जॉय. ती गाडी फसलेली, अजून फसलेलीच आहे, निघत नाही. चला साईडला चला, माईक चालू. हो ऑन आहे. फायनली पोचलो. तर बघा आलो इथं, तर नदीच दिसते आहे ना, बोट वगैरे खूप सारे आहेत. तर आम्हाला इथून नेणार आहेत आणि आज पूर्ण दिवस समुद्राच्या बोट भरपूर आहेत, पण नदीच वाटते मला, नदीत आपल्याला नेणार आहे स्कुबा डायविंगला. तसं वाटतंय ना. तर ना पूर्ण आजचा अख्खा दिवस, म्हणजे इव्हन आता सकाळी, तर आज संध्याकाळी डायरेक्ट आम्ही 5-6 वाजता रिटर्न येणार आहे. तर पूर्ण दिवस समुद्राच्या आतमध्ये असणार आहे. वाव ना, वाव ना शंभू. शंभू पूर्ण दिवस समुद्राच्या आतमध्ये. बघ इकडं काय शायनिंग मारतंय. वा चला. मी नाही मारत बाबा, बोटच बोट लावलेले आहेत, भरपूर बोट आहेत आणि इथून घेऊन जातात स्कुबा डायविंगला. आणि ही तर मला नदीच दिसतेय. बहुतेक ही नदी पुढे जाऊन समुद्राला भेटत असेल. नाही नाही, ही तर स्कुबा डायविंग आहे. ह्याच्यात हे जातोय. हा 1.5 फूट आहे. आपल्या दारातला बीच छान छान होता की. कुठल्या दारातला? आपल्या दारातला, आपल्या बापाचं दार. आपलं 3 दिवसासाठी आपलंच दार आहे ना ते. बघा आता इथं आलोय. शंभुडी दाखव काय काढलं. तर इथे सगळ्यांची एंट्री होती. हा तर आम्हाला सगळ्यांना स्कॅनर दिला शंभूच्या हातावर. पण हे मार्किंग केलं ना, मग डॉल्फिन त्यांनाच फक्त दर्शन देत. अच्छा, हा का डॉल्फिन बघायला चाललो ह्याच्यावरून तुम्हाला कळलं. तर बघा माझ्या पण हातात हे मार्किंग नसेल तर डॉल्फिन जवळ येत नाही. हो का, शंभूचं काय होत आहे. शंभूचं पण केलंय. शंभूचं डॉल्फिन नाही, ते तर व्हेल मासा येणार आहे. तर बघा शंभुडी आणि मी, आम्ही तिघं पण फायनली बोटमध्ये बसलो. तर इथं तर खूप साऱ्या बोट दिसत होत्या, पण शंभू आतमध्ये गेल्यावर किती मज्जा आली ना रे. हा मी, मला पप्पांनी धरलेलं. हा आणि शंभूनी हे वालं जॅकेट घेतलेलं. शंभूला तर खूप घाई झालेली जॅकेट कधी घालायचं कधी घालायचं. तर बघा इथं शंभूने फायनली जॅकेट घातलं आणि झालं असं की त्या बोटमध्ये कंटिन्यू सॉन्ग वगैरे चालू होते. सो त्याच्यामुळे मला आवाज नाही घेता आला म्हणून मी एक्स्ट्रा आवाज टाकते. तर इथं आम्हाला पहिल्यांदा भेटला ब्रेकफास्ट, जे की बनाना आणि पोहे होते. तर बघा मस्त असं आतमध्ये समुद्रात गेलो. जवळपास आम्ही आहे ना 40 ते 45 किलोमीटर समुद्रात आतमध्ये गेलो होतो आणि फुल मस्त एकदम भारी वाटत होतं. चारही साईड पाणी आणि मध्ये बोट आणि बघा सीन एक नंबर वाटत होता समुद्रात ना, म्हणजे भारी एकदम मस्तच मजा आली. शंभूने पण खूप एन्जॉय केला आहे ना बाबुडी. तर इथं माझी काय बडबड चालू होती, पण झालं असं की तिथला काही आवाजच घेता नाही आला. आणि शंभू म्हणत होता की लाट आली जोरात तर बोटच्या आतमध्ये पाणी येईल का, है ना. तो असं म्हणत होता ना इथं बाबू. हा अजून तू काय काय एन्जॉय केलास बोल ना. अजून मी पोहे खाल्ले, केळी खाल्ली. अरे एन्जॉय काय केलास तू, खेळला का काय. झालं असं की त्या बीच, म्हणजे लहान मुलांना कुठेच काय कशातच अलाउड नव्हतं, फक्त बीचवरती डायरेक्ट समुद्रात उडी मारून पोहायला लहान मुलांना अलाउड होतं, पण कोणतेच वॉटर स्पोर्ट करायला लहान मुलांना अलाउड नव्हतं. तर बघा त्याच्यानंतर आम्हाला त्यांनी दाखवलं आयलँड, जो की बघा समुद्राच्या इथेच आहे. तर खूप भारी वाटत होता सीन, तिथलं खूप छान वाटलं आम्हाला. वाटलं आम्हाला त्या आयलँडवरती जाता येईल, पण तसं काही झालंच नाही. तिथं त्यांनी नेलंच नाही आम्हाला. त्याच्यानंतर आमचं स्कूबा डायविंग करायचं होतं म्हणून मग ते थोडीशी आम्हाला माहिती देत होते की काय कसं यूज करायचे त्यांचे किट वगैरे असं. तर बघूया. पूरा आपका फेस कवर रहेगा, पूरा आपका नोज पैक रहेगा. आपको मुंह से ही सांस लेने का, मुंह से ही छोड़ने का है. जिसको भी चश्मा लगा, कुछ भी लगा, उतारेंगे सीधा मास्क लगाएंगे, मास्क अंदर से आपको दिखेगा. जैसे आपने सिगरेट पिया होगा, आपने देखा होगा सिगरेट की तरह, या कभी डेट पर गए होगे तो कॉफी या स्टोर से कॉफी या जूस पिया होगा, सेम वही करने का है. मुंह से ही सांस लेने का, मुंह से ही छोड़ने का, उसी के अंदर रिटर्न छोड़ने का है. जब आप रिटर्न छोड़ोगे तो बबल्स आएंगे,
एक के साथ एक डाइव मास्टर का एक वीडियोग्राफर रहेगा, कंफर्टेबल रहोगे आपका वीडियो निकालेंगे आपको नीचे लेके जाएंगे, कंफर्टेबल नहीं हो बार बार ऊपर का साइन दिखाओगे सीधे ऊपर लेके आएंगे। अगर आपने नाक से सांस लिया है छोड़ा तो आपके मास्क अंदर सीधा पानी आएगा, दिखेगा क्लियर। ट्युटोरियल चालू आहे, सगळे घाबरले, एक ते सात नंबर पहिले झालेले, सातच्या सात बाहेर आले। तू जाणार आहे का? मी तर ट्राय पण नकोय, मला करावं लागेल। चालले बघा, स्कूबा डायविंग करायला चालले, आता बघूयात काय धंदा होत आहे तिथे। पप्पा चाललंय, अरे पप्पा इकडे लय बाबा, पप्पा अजिबात घाबरत नाही आपल्या दोघांसारखं, नाही आपण दोघं खूप घाबरत। हा एक खाली बस नाही तर खाली बस तर शेवटी इथं किती मज्जा आली ना, पप्पा पाणी जात मध्ये गेले पण पप्पाने ते तोंडात घातलं, पण काय होत होतं ते समुद्राचं खूप सारं खारट पाणी होतं आणि ते खाली गेले ना की त्यांच्या तो नाक तोंडात पाणी जात होतं, त्याच्यामुळे ते घाबरत होते। तर बघा, आणि इथं हे व्हिडिओ शूट करणारे पण दादा होते की जे खाली नेऊन व्हिडिओ वगैरे शूट करून देत होते एक मिनटाचं असं। पण बघा, हे खूप थोडा वेळच खाली गेले, थोडंसं गेले खाली का लगेच वरती डोकं काढायचे का, आले वरती मग घाबरेट पप्पा। अरे पप्पांच्यात तर एवढी डेअरिंग होती, माझ्यात तर मी तर जाऊ शकत नव्हते, मला तर वाटत होतं मी जर गेले तर मी डायरेक्ट तळालाच जाऊन बसेल गोतून, म्हणून मी इथं तरी अजिबात डेअरिंग नाही दाखवली। म्हणजे मला पाण्याच्या वरती खेळायला खूप सारं आवडतं पण पाण्याच्या खाली जाऊन खेळायला नाही आवडत। हेच म्हणजे ह्यांना प्रॉपर स्विमिंग करता येतं तरी पण ते एवढे घाबरत होते, मला तर स्विमिंगचं काही काही सुद्धा येत नाही, माझा विषयच येत नाही। भीती वाटते ना, तिथून बघलं तर आतमध्ये जाण्यात खूप फरक आहे। मी जाऊ का तू शंभू, मी जाऊ जाऊ, मम्मा तर हिथंच नाही उतरणार, मम्मा तर पप्पांच्या पेक्षा लय घाबरते, श्वास घेता येत नाहीये ना तुझ्यापेक्षा। आपल्याला तीच सवय ना नाकाने श्वास घ्यायची, त्याच्यामुळे ठीक आहे करा चेंज जावा। आता शंभू आणि शंभूचे पप्पा, ओ बघा शंभू घाबरशील नाही तर, शंभू भीती नाही ना वाटत तुला, त्याला पकडा, शंभू थांब, शंभू थांब, शंभू थांब, पप्पा घेतात हळूच, शंभूला पकडा। अरे यार काय ह्या पोराला, एक शंभूला काय हौस आली काय माहिती उतरायचे, शंभू त्याला पकडा, पाय घसरायला त्याचं लक्ष द्या, हॅपी का हॅपी होय, किधर चले भाई किधर चले, बस झालं यावरती शंभूवालावरती, आता हे लागलेत इकडं पोहायला समुद्राच्या पाण्यात, एवढ्या खोल पाण्यात पोहायचं धाडस, काय असेल काय माहिती, बोटचाच काहीतरी प्रकार आहे का, पण त्याच्यावरती तर कोणी बसलं पण नाही, काय आहे काय माहिती ते, हा का लंच काय हे काय, चिकन चिकन राईस, चिकनच आहे ना, होय तुझ्या आवडीचं मेनू, आणि आज संडे मी नॉनव्हेज नाही खात म्हणून मी हे काबुले चणे आणि डाळ भात।
तर बघा इथं आहे ना खूप साऱ्या मध्ये एक ॲक्टिव्हिटीज आमची करायची राहिली, जे की सोफा रायडिंग होतं. तर मग त्याच्यानंतर ते राहिलं, त्याचं मी कारण तुम्हाला पुढे जाऊन सांगणार आहे की का मिस झालं माझ्याकडून ते. आणि आम्ही बनाना राईड पण केलेली, पण त्यावेळेला काही व्हिडिओ शूटच झाला नाही कारण आम्ही दोघंही सोबत गेलो. तर हां, कोणती रे? मला ह्या राईडचं नाव असं नाही काय माहिती, मला नाही माहिती ह्या राईडचं नाव, पण खूप सारी मजा आली खरं ही राईड करताना पण. आणि ह्यांना असं काही इंटरेस्ट नव्हता, पण मग मी करत होते तर हे पण असं करत होते आवडीनं, नाही तर त्यांना हे असलं राईड बीड करणं अजिबात काढी मात्र इंटरेस्ट नाही. हो, पप्पाला किती लांब नेलं ना यार, आणि मला बघ त्यांनी चिटिंग केली, मला खूप जवळून आणलं आहे की नाही, बरोबर ना बाबुडी? तर बघा फुल एन्जॉय होत होता. आणि पप्पाचे भाई आहेत का ते काका म्हणून का? अच्छा, तर त्याच्यानंतर आम्ही बसलो पॅराशूट मध्ये. तर इथली जी मज्जा होती ती अगदी तुफान मज्जा होती, असं वाटत होतं की क्षणभर आता आम्ही गेलो बीच मध्ये बुडालो. तर बघा त्यांनी थोडं सारी गुडघ्यापर्यंतच आम्हाला डीप केलं, आणि त्याच्यानंतर जे एवढं असं जोर जोरात आपटत होते ना पाण्यात की नाका तोंडात फुल पाणी गेलं, बघू शकता तुम्ही हे तर एवढं आपटलं ना आम्हाला त्या पाण्यात. तर मित्राचं काही क्षणापुरतं आहे ना मी डोळे बंद करून घेतलेलं की आता जाऊ दे, जे होईल तेच होईल. आणि झालं असं की बोटमध्ये शंभूला एकट्याला बसवलेलं, म्हणजे अदर लोक होते बाकीचे, आणि शंभूला त्यांच्यासोबत बसवलेलं. एका ताईनं लक्ष ठेवायला सांगितलेलं ना आम्ही दोघे इथं पॅराशूटमध्ये. मग वरती जेव्हा पॅराशूट गेलं त्यावेळेला जी मज्जा वाटली ना ती एक नंबर तुफान मज्जा होती. पण जेव्हा पाण्यात डुबक्या मारावं लागत होतं त्यावेळेला बापरे खूप घाबरलं होतं. क्षणभर मला वाटलं आता माझं पोरग वरती एकटंच राहिलं ना, आता आम्ही गेलो काय ना पाण्यात असं वाटत होतं. त्याच्यानंतर मग आम्ही प्यायला घेतलं कोल्ड्रिंक, तर ते बरं वाटत होतं. आणि मग फायनली सगळे राईड कम्प्लीट झाले होते आणि परतीचा प्रवास सुरू झाला. तर बघा घरी फायनली घरी आलो. शंभूचं काय चाललंय? आल्या त्याचं बेड साफ करायचं चाललंय, बेडवरती तोच त्याच्या पायाने रेतीवर चढवतो. तर खूप सारं दमलंय, पण आता तरी पण जायचंय बीचवरती, कारण हा ड्रेसवरती मी काहीच रील्स किंवा फोटोज काहीच शूट नाही केलेले, म्हणून आता जाणार आहोत. पटकन आवरते आणि जाते. तर बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. आमचं वॉटर काय काय को जाने का नाही जाने काय का? ठीक आहे, चालतंय मग राहू दे. तर कसा वाटला आजचा आमचा? आणि खूप मज्जा आली. इव्हन हे तर खूप घाबरले होते, हे तर निम्म्यातनंच म्हणून होते की आपण तिथनं निघून येऊयात, पण समुद्रातनं जवळपास 40 ते 45 किलोमीटर आतमध्ये समुद्रात गेलेलं. तर तुफान मज्जा आली, फुल एन्जॉय केला. चहा नाश्ता ड्रिंक वगैरे सगळं, ड्रिंक म्हणजे सॉफ्ट ड्रिंक वगैरे सगळं तिथं अवेलेबल होतं. तर भारी झालं आजचा ट्रिप. तर आता जाणार आहोत बीचवरती, कारण इथला एक क्षण व्हायला नाही घालवायचा मला. आता ह्याला बी मज्जा आहे का? कारण तिथले सगळे जे काही राईड होते ना त्यात फक्त आमच्यासाठीच होते, लहान मुलांना काही चालवलं नव्हतं. बोट सोडली तर फक्त तो बोट मध्येच बसून होता. आणि ह्याच्यामुळे माझी सोफा राईड मिस झाली, कारण मला त्यात बसायचं होतं, पण हा लागला रडायला मम्मा तू नाही जायचं तू नाही जायचं म्हणून. आणि इव्हन ह्याला मी मनवेपर्यंत ह्याचा होकार घेईपर्यंत ती राईड संपली, पण असं झालं तर ती राईड मला नाही भेटली ह्या एका नॉन सेन्स मुलामुळे. बरं चला, तर मग इथंपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप सारे धन्यवाद, खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. शंभूचा माझा लुक, आमच्या तिघांचा पण लुक कसा वाटलाचा ते नक्की सांगा. नेहमीप्रमाणे खूप सारं प्रेम द्या. चला, बाय बाय.